कथाकार प्रदीप मिश्रा अलीकडे त्यांच्या रुद्राक्ष वितरण उत्सवामुळे चर्चेत आले आहेत रुद्राक्ष म्हणजे काय आणि तो कसा बनवला जातो त्याचबद्दल असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने कोणत्याही व्यक्तीला भगवान शंकराची कृपा प्राप्त होते त्याचा प्रभाव असा असतो की नकारात्मक शक्ती आणि ऊर्जा परिधान करणाऱ्यामध्ये येत नाही जगतगुरु जग्गी वासुदेव महाराज यांच्या ईशा फाउंडेशनच्या वेबसाईटनुसार रुद्राक्ष हे झाडाचे वाढलेले बी आहे विज्ञानाच्या भाषेत रुद्राक्षाच्या झाडाला इलिओकार्पस गुनिट असे म्हणतात हे प्रामुख्याने दक्षिण पूर्व आशियातील काही ठिकाणी घेतले जाते भारतातही हे अनेक ठिकाणी आढळून येते रुद्राक्ष कसा बनवला जातो असे मानले जाते की हिमालयाच्या जा पायथ्याशी उगवलेल्या इलिओकार्पस गुनिट्स वृक्षाच्या वाढलेल्या बिया आणि भगवान शिवांच्या अश्रूपासून तयार होणारे हे रुद्राक्ष आहे आणि म्हणूनच लोक त्याला खूप पवित्र मानतात एक ते चौदामुखी रुद्राक्ष याचे प्रतीक मानले जातात वेगवेगळ्या मुखीचे रुद्राक्ष वेगवेगळ्या प्रतीक मानले जाते जसे की एक मुखी रुद्राक्ष भगवान शंकराचे दोन मुखी रुद्राक्ष अर्धनारीश्वराचे तीन मुखी रुद्राक्ष हे अग्नीचे रूप तर चार मुखी मुखी रुद्राक्ष हे कालाग्निचे रूप सहा मुखी रुद्राक्ष हे कार्तिकेयचे सात मुखी रुद्राक्ष हे कामदेवाचे तर आठ मुखी रुद्राक्ष हे गणेश आणि भगवान भैरवाचे आहेत नऊ मुखी रुद्राक्ष हे देवी भगवती आणि शक्तीचे दहा मुखी रुद्राक्ष दशा आणि दिशाचे अकरा मुखी रुद्राक्ष वास्तविक भगवान रुद्राचे आहेत तर मुखी रुद्राक्ष हे सूर्यचे आहेत तेरा मुखी रुद्राक्ष अग्नि आणि प्रकाश यांचे आहेत तर चौदा मुखी रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप मानले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन तर सबक्राईब करायला नका